काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील कोयना नदीच्या खोऱ्यात वाघासारखा धबा धरून बसलेला किल्ला म्हणजेच किल्ले वासोटा। बामनोली गावातून वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसागर जलाशयाचे साधारणतः 1.5 ते 2 तासाचे अंतर हे बोटीने पार करावं लागतं। वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्यामुळे हा ट्रेक एका दिवसात करावा लागतो। गिरीप्रेमींचे पाय सध्या थबकले असले तरी भविष्यात मात्र कोणता गड सर करायचा याच्या मनसुबेला चालू सुरुवात झाली आहे। ट्रेकर्सला खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजे किल्ले वासोटा। सदाहरित घनदाट जंगलाचा विलोभनीय अनुभव घेत या किल्ल्याची भटकंती करता येते। सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अभयारण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग हा किल्ला व्याघ्रगड या नावानेही ओळखला जातो। साहसी ट्रेकची आवड असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी हा एक आदर्श किल्ला आहे। अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर किल्ल्यावर जाण्यापूर्वी वन विभाग खात्याचे काही नियमांचे पालन करणे हे सर्व ट्रेकसाठी बंधनकारक आहे। त्यापैकी सर्वप्रथम आपल्या नावाची नोंदणी आणि तपासणी केली जाते। पुढे गेल्यानंतर आपण सोबत आणलेल्या सर्व प्लास्टिकच्या वस्तूंची नोंदणी केली जाते आणि डिपॉझिट म्हणून 500 रुपये जमा केले जातात। हे 500 रुपये माघारी येताना नोंद केल्याप्रमाणे सर्व प्लास्टिकच्या वस्तू माघारी आल्यानंतर आपल्याला मिळते। सह्याद्रीच्या कुशीत बसलेला वासोटा किल्ला, इथं घनदाट असं जंगल आहे तर प्लॅस्टिक आणायला बंदी आहे, 500 रुपये फाईन पडतो। असा हा किल्ला सह्याद्रीच्या कुशीत बसलेला घनदाट असं जंगल, सूर्याची किरण इथे यायला पण खटाळा करत। या किल्ल्याची मूळ बांधणी शिला अरवंशी दुसऱ्या भोजराजाने केले असल्याचा उल्लेख आढळतो। वासोटा किल्ला प्राचीन तत्वाचा शोध घेता आपल्याला वशिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल। असे मानले जाते की वशिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य अगस्त्य ऋषी याने विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला। सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले। कालांतराने या देशाच्या क्षत्रिय नित्य डोंगराला तटबुरुजांचे साथ सोडून लष्करी ठाणे केले। त्या डोंगराचे परंपरागत वशिष्ठ हे नाव अपभ्रंश होऊन वासोटा झाले। आता तर आपण जस्ती नदी पार करून जंगलातून घनदाट जंगलातून वरती आलेलो आहे। किल्ल्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत। अतिशय घनदाट जंगल, पक्ष्यांचा किरबिलाट आवाज। साधारणपणे 2 ते 2.5 तास पायपीट केल्यानंतर आपण किल्ल्यावर येऊन पोहोचतो। किल्ला आणि त्यावरून कोयना आणि सह्याद्रीच्या विलोभनीय दर्शनाने 2.5 तास केलेल्या पायपीटीचा थकवा पार निघून जातो। किल्ल्यावर पोहोचता क्षणी समोर मारुतराय स्वागताला सज्ज असतो। उजव्या बाजूने कळकाईच्या ठाण्याकडे जाताना वाटेतच महादेवाचे एक सुंदर असे मंदिर लागते। मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला गाभाऱ्यामध्ये थंडावा जाणवतो। मंदिरात असलेल्या महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेऊन आम्ही पुढील वाटचाल सुरू केली। येथून पुढे जाणारी वाट ही आपल्याला माचीवर घेऊन जाते। या माचीला पाहून लोहगडाच्या विंचूकाठ्याची आठवण येते। याच माचीला कळकाईचे ठाणे असे म्हणतात।
पुढे माचीवर जाण्यापूर्वी वाटेतच आम्हाला असे काही पाहायला भेटले ज्याची कल्पनाही केलेली नव्हती. बराच वेळ एकाच ठिकाणी स्तब्ध असलेल्या या सापाला पाहून वासोटा किल्ल्यावर आणखी काय पाहायला मिळणार याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात लागलेली. थोड्या वेळानंतर हा साप आपल्या वाटेने पुढे निघून गेला आणि जाण्यापूर्वी आमचा वासोटा ट्रेक हा एक अविस्मरणीय ट्रेक बनून गेला. June 1660 रोजी शिवरायांनी आपल्या मुख्त्यारीत वाळवतील पायदळ पाठवून वासोटा हा किल्ला जिंकून घेतला. पूर्वी या किल्ल्याचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी करत असे. या माचीलाच काळकाईच्या ठाणे असे म्हणतात. 1661 पकडलेल्या इंग्रज कैद्यापैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे 1706 पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताली तेलीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताली तेलीं बरोबर लढाई केली आणि तेलीने 8-10 महिने प्रखर झुंज देऊन हा किल्ला लढवला. 1730 वासोटा किल्ला बापू गोखलेंच्या हाती पडला. मारुती मंदिरापासून सरळ जाणारी वाट ही किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. मारुती मंदिराच्या डावीकडे जाणारी वाट आपल्याला जोड टाक्यांपाशी घेऊन जाते आणि वाटेतच आपल्याला सुनेचा गाणाही पाहायला मिळतो. पुढे ही वाट जंगलात शिरते आणि बाबू काड्यापाशी येऊन पोहोचते. या काड्याचा आकार इंग्रजी न अक्षरासारखा आहे. त्याला पाहून हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्याची आठवण येते. समोर उभा असणारा आणि आपल्या दक्षिण वेधून घेणारा उंच डोंगर म्हणजेच जुना वासोटा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ. जय शिवा. अरे अरे महादेव. जुना वासोटा नव्या वासोट्याच्या बाबू कड्यावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा डोंगर म्हणजे जुना वासोटा. आता या गडावर जाणारी वाट अस्तित्वात नाही. तसेच पाण्याचीही तुटवडा आहे. गंधाट झाडे व वन्य श्वापदेही असल्याने सहसा इथे कोणी जात नाही. पावसाळ्यामध्ये वासोटा किल्ल्यावर जाताना जळवांचा मोठ्या प्रमाणावर त्रास होतो तेव्हा आवश्यक ती काळजी घ्यावी.